इंग्लिश लर्निंग लेसन मधील पुढचा लेसन आहे मॅच द कॅपिटल लेटर्स अँड स्मॉल लेटर्स जसे एफ जी एच इंग्रजी अक्षरांचे उच्चार व मराठी ध्वनी पाठ करा ई ई ई ए एफ 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 फ जी 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 ग म्हणजे हा याचा उच्चार आहे आणि हा त्याचा ध्वनी आहे ग म्हणजे जी एच 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 ह हो। या अक्षरामधून हा ध्वनी निष्पन्न होतो खालील इंग्रजी अक्षरांचे मराठी ध्वनी लिहा जसे ई आपण पाहिलं यापूर्वी ए हा ध्वनी एफ, एफ 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 फ जी 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 ग एच 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 ह मॅच दि पेयर्स ई सांगा बरोबर ए हा ध्वनी एफ फ ध्वनी जी ग ध्वनी आणि एच चा ह ध्वनी पहा ध्वनी फार महत्वाची आहेत इंग्रजी अक्षर वाचाव वा योग्य मराठी ध्वनीला गोल करा जसे ए ए सांगा एफ फ जी जी ग एच एच हो आता तुम्ही खाली लक्षरे गिरव वाचली जशास तसे जसे इथे दिलेलं आहे तसं तुम्ही खालच्या फोर लाईन्स नोटबुक मध्ये लिहिणार आहात आपल्या इंग्रजीच्या चांगल्या तयारीसाठी